मित्रांनो, मागील भागात आपण भेट दिलेली पार्वती नदीच्या तीरावर असलेल्या मनकरण साहेब या ठिकाणाला. आता आपण भेट देणार आहोत दिल्लीपासून 255 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि पिंजोर सिटीमध्ये असलेल्या जलमहालला. हे ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर पासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. हे औरंगजेबाच्या कारकिर्दीत सुरुवातीच्या काळात बांधले गेलेले असावे असा निकष आहे. हे उन्हाळ्यात औरंगजेबाच्या वैयक्तिक वापरासाठी बांधले गेलेले असावे असे मानले जाते. महालाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत लांबच लांब असा संगमरवरातून बांधून काढलेला झरा आहे. Thank you.
या ओहळाच्या दोन्ही बाजूने निरनिराळ्या जातीची फुलझाड आहेत. नारळीची आणि सुपारीची झाड देखील आहेत. चिकूची बरीशी झाडे इथे पाहायला मिळतील. मित्रांनो, संध्याकाळी या महालाचा झगमगाट नक्की चौर असेल यात शंकाच नाही. शांततामय वातावरणात या पाण्याचा नाद मन प्रसन्न करणार आहे. किचन मेरे पास पूरा सामान है. किचन
मित्रांनो, तर आपण इथून निघालोय परतीच्या प्रवासाला मुंबईकडे. पुढील ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत पुण्यातील कात्रज स्नेक पार्कला आणि किल्ले सिंहगडला. तर पुढील व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटा.